नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण शिकणार आहोत शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असा विषय इंग्रजी. आणि यामध्ये आपण शिकणार आहोत कार्डिनल अँड ऑर्डिनल नंबर्स म्हणजे काय. तर संख्यात्मक आणि क्रमवाचक संख्या म्हणजेच कार्डिनल आणि ऑर्डिनल नंबर्स होय. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. नंबर डिनोटिंग रिप्रेझेंटिंग क्वांटिटी आर कॉल्ड कार्डिनल्स, म्हणजेच काउंटिंग नंबर होय. कार्डिनल म्हणजे काय? तर जे नंबर्स आपल्याला क्वांटिटी दर्शवितात, म्हणजेच किती प्रमाणात आहेत हे दर्शवितात, त्याला आपण म्हणतो कार्डिनल नंबर्स. फॉर एक्झाम्पल, राम इज 12 इयर्स ओल्ड, आय हॅव अ टू लेग्स, म्हणजेच 1, 2, 3, 4, 5, 6 अँड सो ऑन. याप्रमाणे नंबर दर्शविणाऱ्या संख्येला कार्डिनल नंबर्स असे म्हणतात. नेक्स्ट आहे ऑर्डिनल नंबर्स. नंबर्स डिफायनिंग पोझिशन इन द सिरीज आर नोन ॲज ऑर्डिनल नंबर्स, म्हणजेच हे नंबर आपल्याला क्रम दर्शवितात. जसे की तुमची परीक्षा झाल्यावर तुमचं डिस्कशन चालतं की फर्स्ट कोण आलं, सेकंड कोण आलं, थर्ड कोण आलं, तर यामध्ये तुम्हाला तो क्रम माहीत असतो की फर्स्ट कोण आहे, सेकंड कोण आहे आणि थर्ड कोण आहे. तर हा जो क्रम आहे त्यालाच ऑर्डिनल नंबर्स असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, राम गॉट फर्स्ट प्राइज इन सिंगिंग कॉम्पिटिशन, शी लिव्ज ऑन सेकंड फ्लोअर, म्हणजेच फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड सो ऑन. या पद्धतीने हे नंबर्स काउंटिंग करतात. विद्यार्थी मित्रांनो, तर हे नंबर्स कसे लिहायचे असतात यासाठी तुम्हाला मी एक तक्ता दिलेला आहे. तर मी अपेक्षा करतो की हा जो तक्ता आहे तो तुम्ही तुमच्याकडे वहीत लिहून ठेवाल. आता हे नंबर्स कसे वाचायचे हे आपण बघूया. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, सेवन्थ, एट्थ, नाइन्थ, टेन्थ, इलेवेन्थ, ट्वेल्थ, थर्टीन्थ, फोर्टीन्थ, फिफ्टीन्थ, सिक्सटीन्थ, सेवन्टीन्थ, एटीन्थ, नाइन्टीन्थ, ट्वेंटीथ आणि यानंतर 21st, 22nd, 23rd, 24th. या पद्धतीने आपण 30th पर्यंत हे नंबर काउंट करतो आणि पुन्हा त्यापुढे 31st, 32nd, 33rd, 34th असं करत 40th पर्यंत येतो. 40th पुढं 50th, 60th, 70th, 80th, 90th अँड 100th. याप्रमाणे हे नंबर काउंटिंग करतात. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हा तक्ता अभ्यासपूर्वक बघा आणि फक्त या परीक्षेपुरताच नाही तर तुमच्या जनरल लाईफमध्ये सुद्धा हा तक्ता तुम्हाला खूप उपयुक्त पडेल. आता यापुढे आपण काही प्रश्न बघूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑर्डिनल कम्स आफ्टर द थर्ड, म्हणजे तिसऱ्या स्थानानंतर कोणतं स्थान येतं. तर तिसऱ्या स्थानानंतर चौथं म्हणजेच फोर्थ, पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. सेकंड क्वेश्चन आहे, इन अ कॅलेंडर इयर ऑक्टोबर इज डॅश डॅश मंथ, म्हणजेच कॅलेंडरमध्ये ऑक्टोबर महिना कितव्या क्रमांकावर आहे. तर आपल्याला माहीत आहे की ऑक्टोबर महिना कॅलेंडरमध्ये 10व्या क्रमांकावर आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 10th हे या प्रश्नाचं उत्तर आहे. थर्ड क्वेश्चन आहे, विच इज द कार्डिनल नंबर फॉर 36th. 36th साठी कोणता कार्डिनल नंबर योग्य आहे. तर 36 पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, विच ऑफ द गिव्हन कार्डिनल नंबर इज इनकरेक्ट. तर या ठिकाणी आपल्याला स्पेलिंग बघायचं आहे. फर्स्ट पर्याय NINTY, तर ते स्पेलिंग चुकीचं आहे. सेकंड आहे 9 NINE 9. थर्ड आहे SIXTY 60. फोर्थ आहे FORTY 40. आणि फर्स्ट पर्याय जो आहे त्याचं स्पेलिंग चुकलेलं आहे,
म्हणून इनकरेक्ट कार्डिनल नंबर आहे पर्याय क्रमांक एक. तर विद्यार्थी मित्रांनो, याप्रमाणेच काही क्वेश्चन्स मी तुम्हाला सोडवण्यासाठी देणार आहे. तर मला अपेक्षा आहे की आपण खालील स्वाध्याय नक्की सोडवाल.